ज्याला गिरीश महाजन मंत्री आहेत त्यांना रावेरमधनं उमेदवारी भाजपकडून दिली जाते अशी एक चर्चा आहे, यावर आपलं काय मत? नाही ते आता भाजपची धोरणं काय आहेत आपण त्याच्यात काही बोलू शकत नाही, आणि शेवटी युती म्हणून जो उमेदवार राहील आम्ही त्याचं काम करू। शिवसेना शिंदे गटाचा आणि ठाकरे गटाचे दोघींचे अर्ज आले आहेत, आता पुन्हा तो दसरा मिळाला होणार हे बघा। शेवटी ते आता न्यायालयात गेलेलं आहे, आता न्यायालय ज्याला न्याय देईल त्याचा दसरा मिळावा होईल। विचारून हे म्हणतात की संजय राऊत की मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी थोडी शिवसेना स्थापन केली होती, शिवसेना बाळासाहेबांची होती, त्याच्यामुळे दसरा मिळावा आमचाच होईल असं संजय राऊत बोलले। राजाराम राऊतनी थोडी स्थापन केली मग शिवसेना? गणपतीच्या आरतीला फडणवीसांच्या घरी गेले आणि एकनाथ शिंदेंकडे गेले नाही म्हणून आरती काही हा वादाचा विषय होऊ शकतो का? फडणवीसांच्या घरी गेले तरी गणपतीचा आशीर्वाद आहे आणि शिंदेसाहेबांकडे गेले तरी गणपतीचा आशीर्वाद आहे, आणि तिघं मिळून ना गणपतीचा आशीर्वाद असल्यामुळे सरकार चालतं आहे, त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी त्याला काही अर्थ नाही आहे। एक जाहिरात प्रसिद्ध झाली काल, कंत्राटी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या जागा बदलल्या जात आहेत, तर यावरून विरोधकांकडून टीका केली जाते आता? नाही, नाना पटेलसारख्या एक समजदार आणि अभ्यासू माणसानी असं बोलणं उचित नाही आहे, कारण की ही जी ॲड काढलेली आहे केंद्राकडनं ही मंजुरी घेतली आणि ही सल्लागार म्हणून आहे, जे रिटायर तहसीलदार झालेले आहे किंवा रिटायर प्रांत आहे, आता जसं आम्ही जल जीवन मिशनमध्ये जे रिटायर आमच्याकडे डेप्युटी इंजिनियर आहे इंजिनियर आहे, त्यांना जर वाटत असेल की मला पुन्हा इथे कॉन्ट्रॅक्टी म्हणून सल्लागार म्हणून काम करायचं आहे तर आम्ही 2 वर्षाची ऑर्डर त्यांना देतो। हे जे बोलणं आहे तर लोकांना वेडं बनवण्याचा कार्यक्रम आहे असे बोलणं। सल्लागार आणि कॉन्ट्रॅक्टी हा फरक आहे, नाना पटोलेंनी तो समजून घ्यावा, विनाकारण त्याच्यामुळे भाऊ करू नये। आणि ही परवानगी घेऊन हे काम होतं आहे, सल्लागार त्या लेवलचा तहसीलदार लेवलचा आणि जो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सल्ला म्हणून सल्लागार म्हणून टेक्निकली तिथं बोलू शकेल अशाच माणसाला तिथे घेतलं जातं आहे, आणि ते काही कायमस्वरूपी नाही आहे, आणि त्याला एक ठरलेल्या पैशांमध्येच त्याला काम करायचं आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की ही दिशाभूल करण्याकरता काही प्रयत्न या ठिकाणी विरोधक करत आहेत, कॉन्ट्रॅक्टी कामगार बिमगार काही भरण्याचा विषय नाही। सल्लागार घेणं हे काही चुकीचं काम नाही आहे, प्रत्येक डिपार्टमेंट सल्ल्याकरता वेगळेवेगळे सल्लागार घेत असतात, जसं आम्ही मित्रामध्ये आता एक सल्लागार घेतला आहे, असं होत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।